काय डोकं आहे नाही, डोक्याचं काय करायचं मला काय समजत नाही. आज आपण डोक्याचा किमा कसा करायचा ते दाखवणार आहे. ते तर तू रोज करते माझा. आणि जेवणामध्ये काय बनवलंय उमा? भुर्जी ये आणि तुला भाकरी. भुर्जी ये आणि तुला भाकरी. मस्त. आता नेहमी आपल्याला भाकरी भेटायला लागली. सात वाजून 30 मिनिट झालेत. अनाया इथे आली. काय डान्स केला एकदम भारी. हा अनाया भारी एकदम. तुम्ही जो काय अॅन्युअल फंक्शन मध्ये तुझ्या डान्स केलास आवडला. आणि थोड्याच टाइम आधी इथे आपल्या सर्वांचा आवडता विनायक सोडेकर पण आलेला पत्रिका घेऊन, आणि मस्त उमानी चहा वगैरे बनवलेला त्याला, आणि तोच पिऊन गेलाय. तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. किचन मध्ये उमा आहे. उमा कुठे गेली? दूध देत होती अनाया, आता सुटली ना. अच्छा, अनायाला दूध देत होती ना. फ्रीज मध्ये काय काय मसले आहे आपल्या? फ्रीज मध्ये खूप सारे डोकं आहे. डोकं आहे म्हणून तुझं डोकं खाल्लेलं आहे का? नाही, डोक्याचं काय करायचं मला काय समजत नाही. डोक्याचं काय? आपण डोक्याचा आंबट करू शकतो. अरे ते काय, म्हणजे आपण नेहमी मासली घरी आणतो, आपण डोका जास्तीत जास्त म्हणजे कोणाला देतो किंवा त्याचा आंबाट वगैरे बनवतो ना. हा, तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला डोक्याचं काय करायचं ते तुम्हाला डोकं लावून देणार आहे. माझ्या डोक्याचं? तुझ्या डोक्याचं नाही, माशाच्या डोक्याचं काय करायचं ते सांगणार आहे. तर तुम्ही किमा म्हणून ऐकलंस का? किमा हा पदार्थ आहे. मटण किमा. तर आज आपण डोक्याचा किमा कसा करायचा ते दाखवणार आहे. ते तर तू रोज करते माझा. ते तुझ्या डोक्याचा किमा नाही, आज या माशाच्या डोक्याचा किमा करणार आहोत आपण. तर काय करायला लागेल आपल्याला? जेवढी डोके आहेत ना तेवढी बाहेर करून काढून घे. म्हणजे आपण तर तिघच आहोत तर ही डोकी सफिशियंट आहेत. तर सुरमय नको, कुप्याचाच करूया आपण. हा, तो पण कुप्याचाच आहे. सर्वप्रथम काय करायला लागेल, जसं आपण मासा कापतो ना तसा बोनलेस म्हणजे डोक्यामधला बाव काढायला लागेल आपल्याला. तो काढून काढून किमा बनवूया. आहे ना भारी आयडिया. तू करणार? हा, ते डोक्याचा भाग मी काढणार आहे कारण तुला डोका नाहीये ना. मी विचार करत होता तुला तुझ्या फेवरेट कॉम्बिनेशन भुर्जी बनवते ते पर्यंत. तर मी भुर्जी बनवते, तू डोका काढून ठेव ना. चालेल, डोक्यालिटी वाला काम मी करतो, तू नेहमीचं काम कर. येस, भुर्जी करूया. येस बोलते. तर मंडळी आता कुप्पा मासा आलेला आहे आपल्याकडे, आणि जी डोक्याच्या बाजूला जी आतडे असतात ती काढलेली आहेत आणि पंख याचे काढलेले आहेत. आणि किम्यासाठी जेव्हा आपण मासा साफ करतो तेव्हा एक चमचा घ्यायचा किंवा बोटाने पण तुम्ही बाव काढू शकता. पण चमच्याने बघताय तुम्ही इझिली याच्या आतमधला जो बाव आहे तो निघून जाते. तसा तसा हळूहळू काढत जायचा आणि चेक करायचा. आणि मोस्टली असा मासा घ्यायचा ज्याच्यामध्ये जास्त काटे नसतात, म्हणजे कुप्प्यामध्ये एकच काटा असतं. तर तो असा हळूहळू बाव काढून घ्यायचा. बोट घालून बघा कसा बाव निघतोय ना. असा बाव काढून घ्यायचा आणि चालणीमध्ये काढून घ्यायचा. चालणीमध्ये यासाठी काढायचा कारण तो धुतला जाईल ना उमा. हा, म्हणजे बाव नाही निघणार. हा, बाव बाहेर नाही निघणार पण जो बाव आहे तो स्वच्छ धुतला जाईल. हा, आणि जर शेपटी भागचा काढताय तर शेपटी भागचा पण स्किन नाही घ्यायची आपल्याला, फक्त फ्लेश घेऊन ही जी रेसिपी आहे ती आपल्याला करायची आहे. तर घरामध्ये कोणताही मासा असेल त्याचा असा बाव काढून काढून तुम्ही किमा बनवू शकता. तर आता उरलेला बाव जो आहे तो काढून घेऊया आणि मग भेटू. तर मंडळी तुम्ही बघताय डोक्यामधनं किती बाव निघालेला आहे. एकच डोक्यामधनं काढला कारण उमाने सांगलं की अनायासाठी काहीतरी पौष्टिक जेवण बनवणार आहे ती. तर खाण्यासाठी फक्त मी एकटाच आहे ना अनाय उमा. उमा पण थोडा थोडा खाणार आहे. पण तुम्ही बघताय किती डोक्यामध्ये बाव असतो तो बघा. आणि पूर्ण काढून घेतलाय आणि प्रॉपरली चेक केलाय, म्हणजे एखादा काटा वगैरे आहे की काय त्याच्यामध्ये. तर आता पूर्ण स्मॅश पण केलाय. आता याला धुवायचं आहे ना उमा. आता याला दोनदा धुवून काढूया. मीठ वगैरे टाकायचं याच्यामध्ये. हा, सुरमय असू दे, मुंगूस असू दे, कुप्पा असू दे, कोणताही मासा तुमच्याकडे असू दे, त्याचा डोका म्हणजे तुम्ही दुसऱ्या कोणाला देताय किंवा आंबट बनवताय तर त्याच्याऐवजी ही रेसिपी किम्याची नक्की करून बघा. तर आता मी त्याला धुवून काढतो. तर मंडळी या बाजूला बघताय मासली आपण मस्त स्वच्छ धुवून काढलेले आहे.
आणि उमानी मस्त मातीच्या भांड्यामध्ये पण ठेवून दिलेले आहे आणि या बाजूला साहित्यही रेडी केलेले आहेत तिने. साहित्य तर रेडी आहे पण आधी आपल्याला मासलीला मॅरिनेट करून घ्यायचं आहे ज्याच्याने जे त्याच्या रोस रॉ स्मेल असेल ना ते निघून जाईल. पंधरा मिनिटं बरोबर म्हणजे आपण डायरेक्ट बाव काढलेला आहे माशातून म्हणून त्याला जो रॉ स्मेल आहे तो निघून गेला पाहिजे ना. हा त्यासाठी लसूण वगैरे लावणार आहे लसणामध्ये मॅरिनेट करणार आहे. लसूण अद्रक लसूण अद्रकची पेस्ट बनवून मॅरिनेट करणार आहे आणि कढीपत्ता ऑप्शनल आहे. उमा केरळची असल्यामुळे कढीपत्ता आमच्या सर्व रेसिपी मध्ये असतो. म्हणजे मी खात नसेल तरी मी टाकते कारण ते मला पाहिजे. जर नाही कढीपत्ता टाकला तर त्याच्या स्वप्नामध्ये येत असतो की तुम्हाला आज का नाही खाल्लास म्हणून ती ते अवॉइड करण्यासाठी टाकत असते. आणि कढीपत्ता चांगला असते प्रणय तुला काय साइड इफेक्ट तर नाही ना मग काय प्रॉब्लेम आहे. सर्वच गोष्टी चांगल्या असतात. ठीक आहे तर आता या बाजूला बघताय तुम्ही लसूण चेस्ताना तर मॅरिनेट करण्यासाठी तुम्ही बघा खूप जास्त लसूण घेतलेला आहे थोडासा अद्रक घेतलेला आहे ते आपल्याला टाकायचं आहे. जेवढा लसूण अद्रक असेल म्हणजे लसूण जेवढा असेल खूप चांगलं टेस्ट येणार. ऑफकोर्स ये ऑप्शनल आहे आणि नाव घे त्याचा आणि कढीपत्ता पण घेतलेला आहे जे ऑप्शनल आहे. थोडासा हलत घेते कारण मी कांद्यात पण टाकणार आहे. ओके आणि आज मी आगरी कोळी मसाल्याचा वापर केलेला आहे ते पण मी थोडं टाकणार आहे आणि थोडासा गरम मसाला ये सगळं थोडा इथे आणि थोडा कांद्यावर प्रणित आणि कोकम. तर जे आता तुम्हाला मसाला आणि लसूण वगैरे दाखवला ते प्रॉपर एकदम स्मॅश करून घ्यायचं आहे माशाला. बघ एखादा काटा असला तर टुकेल तो बघ एक काटा दिसते मला आणि मस्त सुगंध आलेला आहे ना आणि ते अनाया पण आलेली आहे. हाय औषध पिलास बरी आहे ना आता बरी आहे आता आणि बघा कसं छान दिसते ना एकदम. मॅरिनेट करून मी 15 मिनिट ठेवणार आहे तेपर्यंत आपलं जे कांदा टोमॅटो आहे ते शिजवून घेऊया. आणि एक बाजूला तिने बुर्जी पण बनवलेली आहे बटाट्याची बुर्जी अंड्याची बुर्जी भाकरी बनवणार आहे. हा उमा जे पेपर भेटले 10वीचे त्याच्यामध्ये 2 पेपर मध्ये 4 अंडी होती त्याचीच बुर्जी बनवली. चिकन किमा मटन किमा भरपूर खाल्ला असेल पण आज तुम्हाला पहिल्यांदा बघायला भेटतंय कुप्पा किमा आणि त्या तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तिने चिली टाकलेली आहे मिरची टाकलेली आहे कारण अद्रक लसूण आपला ऑलरेडी माशाला लावून झालेला आहे. हा इम्प्रुव्हमेंट आहे. हा थँक्यू. आणि इम्प्रुव्हमेंट आणि मिरची तळतानाच तिने कांदा पण त्याच्यामध्ये टाकलेला आहे तेलामध्ये आणि चांगल्या रीतीने परतवून घेणार आहे. थोडासा ब्राऊन होतपर्यंत आता आपल्याला कांद्याला आणि मिरचीला पण शिजवून घ्यायचं. कांदा शिजेपर्यंत एक औषध आहे ते देणार का. हा एकदम खतरनाक वाला औषध आहे रिकन्स्ट्रक्शन अनाया तुझा फेवरेट औषध आहे. किती एम एल द्यायचं मम्मा. 10 बापरे 5 ml जात नाही 10 ml द्यायचा. तर अनायाला औषध पाजायला घेतलं तर ती पळून गेली. बघताय तुम्ही औषध तसंच राहिलंय आणि इथे कांदा पण शिजून झालेला आहे पिंक झाले. हा कांदा बघा पिंक ब्राऊन झालेला आहे आणि त्याच्यामध्ये टमाटर टाकताना दिसतंय. आता टमाटर पण शिजवून घ्यायचे आहेत ना. तर आता टमाटर पण आपण शिजवून घेऊया. टमाटर शिजता शिजताना अनाया पण आलेली आहे. कुठे गेलेलीस. टॉयलेट करायला वॉशरूमला. हे घे तुला बर्फी दिलीस सरप्राईज. लागला तुला घे च गोड गोड औषध पी. अरे ती आता नाटक नको करू शेवटचं आहे. तुझ्या आयडियाने कर मंडळी. हा खूप कडू औषध आहे म्हणून अनाया काय करते माहितीये का थोडासा मध लावते टंगला आणि एक बाजूला पाणी पण रेडी केलंय तिने. बापरे किती मोठा टास्क आहे हा. थोडस तुझ्या बोटाला लावणी लाव टंगला. हा लाव तुझ्या टंगला. हा बस आता औषध पी टाकू मी. चला आता मदनी पण उलटी येते तुला. घे आ कर लवकर कर आ. चला आता फायनली रेडी झाली बघा ती कर. हे बघा तुम्ही पण असेच करते का औषध प्यायला. आता मम्मा आली आता नाटक नाही चालणार तिची. पी आता पाणी पी. उलटी काढायच्या पुढे जाते पहिली. पिलेलं आहे औषध. मी पाजत होतो तेव्हा किती नाटकं करत होती आणि आता मम्मा आली तर बघा झाला ना प्यायलीस ना. आता एकच तुकडा का कढी साखरचा. बापरे
चला आणि या बाजूला बघताय कांदा बटाटा काय काय आहे. कांदा टमाटर सर्व शिजलेलं आहे आणि उमाचं डोकं पण तापलेलं आहे का बघताय तुम्ही. झालं ना सर्व. आता हळदी टाकूया ना. तर तुम्हाला दिसते सर्व हळदी मसाले टाकताना आणि ऑलरेडी आपण मॅरिनेट केलेले आहेत तेव्हाच हाफ हाफ जे बाकीचे उरलेले आहेत क्वांटिटी ते टाकून घेऊया. हा आणि याच्यामध्ये सर्व मसाल्यांसोबत काश्मीरी टिका लाल पण घेतलाय. आगरी कोळी मसाला हळद काश्मीरी टिका लाल आणि गरम मसाला. आणि बघताय तुम्ही आता सर्व मसाले मिक्स करताना. आणि आता सर्व मसाले मिक्स केल्यावरती जो आपला किम्यासारखा आपण मासा स्मॅश करून घेतलाय तो आता या मिश्रणामध्ये टाकताना दिसतोय. आणि गरम मसाल्याचा आणि गरम मसाल्याचा मस्त सुगंध आलाय बघताय तुम्ही. आणि याला शिजवायला मी गरम पाणी ठेवलं होतं थोडासा गरम पाणी ठेवलाय तो आता या किम्यामध्ये टाकूया आणि मस्त शिजवून घेऊया. आहे ना एकदम भारी रेसिपी कधी न बघितलेली. जर तुम्ही ट्राय करत असाल तर सांगा आम्हाला काय चुका होत असतील तर. आणि पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि उमासाठी लाईक पण करा. आणि शेवटी चवी अनुसार मीठ पण घालूया. पाणी तर सुटणारच आहे म्हणून मी थोडस टाकलंय म्हणजे खाली लागायला नाही पाहिजे ना म्हणून. तर आपण तर आता आपण याला 10-1 मिनिटं शिजवून घेऊया ना. हा मग जेवणावरती भेटायचं. हा तर आता याला 10-1 मिनिटं शिजवून घेऊया. कोथिंबीर टाकूया आणि मग जेवणावरती भेटूया. आणि जेवणामध्ये काय बनवलंय उमा. भुर्जी ये आणि तुला भाकरी. भुर्जी ये आणि तुला भाकरी. मस्त. आता नेहमी आपल्याला भाकरी भेटायला लागली. थँक्यू. मंडळी 9:15 झालेत आणि बघताय तुम्ही जेवण आलेलं आहे आणि उमानी भुजलेल्या भाजलेल्या भाकऱ्या बघा मस्त एकदम छोट्याशाच भाजते पण भाजते याला महत्व आहे. आणि या बाजूला तुम्हाला दिसतंय कुप्पा माशाचा किमा ज्याची आपण रेसिपी बनवली. आणि बघा कुप्पा म्हटलं तर एकदम चिकन मटन सारखाच असतो. आवडणारच आवडणार तुम्हाला. नक्की ट्राय करा घरी. कोणत्याही माशाचा डोका उरला असेल ना त्याचा बाव काढून काढून काढा आवडेल तुम्हाला. उमा लिंबू असलं तर आणखी मजा येते. लिंबू आहे काय. लिंबू संपला काय पण लिंबू. हा लिंबू मारून पहिलं खाल्लं तर अजून भारी लागेल. चालेल पण जे काही तुम्ही दाखवलं असते एकदम भारी पद्धत होती. तर कसं वाटलं मंडळी आजचा कुप्पा किमा रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चांगले चांगले व्हिडिओ मध्ये टेक केअर. बाय बाय.